पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असलेल्या संदीप गडंबारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पक्षाकडून राजकीय भवितव्य आजमावून बघितले मात्र विधानसभा निवडणुकीत तीन वेळा अपयश त्यांच्या पदरी पडले त्यामुळे अखेर बुधवारी मुंबई येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला सावली तालुक्यातील वजनदार नेते अशी संदीप गड्डंबार यांची ओळख आहे गड्डंबार यांनी दोन हजार नऊमध्ये ब्रह्मपुरी विधानसभेसाठी पक्षाकडे तिकीट मागितली मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला काँग्रेस पक्षाने बंडखोरी केल्याने निलंबनाची कारवाई केली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लढविली याही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवबंधन बांधून विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली होती या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची तब्बल अठ्ठ्याहत्तर हजारांवर मते मिळाली होती मात्र काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा पराभव केला होता तब्बल तीन विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर संदीप गड्डंबार यांनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला तेवीस डिसेंबरला मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनेश चिटनूरवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला गडंबार यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील काँग्रेसच्या एका गटात उत्साह तर दुसऱ्या गटात नाराजी व्यक्त केली जात आहे